नमस्कार. आरोग्य संपदाच्या आजच्या भागात मी रश्मी आंबडेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. दानाचं महत्व आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, पण वैद्यकशास्त्रामध्ये हे दान अत्यंत महत्वाचं ठरतं, कारण त्याच्यातून लोकांचे जीव वाचत असतात आणि अभ्यास सुद्धा होत असतो. आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय आहे देहदान आणि त्याचं महत्व. देहदान आणि अवयवदान ह्याच्यामध्ये बऱ्याचदा आपण काहीतरी गोंधळ करतो, गल्लत होते आपली. त्यामुळे आजचा संपूर्ण कार्यक्रम देहदान म्हणजे काय, ते कसं करायचं, कुठले कायदे आहेत, कोण करू शकतं, कोण करू शकत नाही, या सगळ्याबद्दल आजच्या कार्यक्रमात आपण बोलणार आहोत. आणि हे सगळं सांगण्यासाठी आपल्या तज्ज्ञ आहेत आजच्या डॉक्टर अंजली पाटील. स्वागत करूया त्यांचं. नमस्कार मॅडम. नमस्ते. तुमचं कार्यक्रमात मनापासून स्वागत करते. 20 वर्षांहून जास्त काळाचा त्यांचा अनुभव आहे. त्याच्यानंतर देशात परदेशात त्यांचे शोध निबंध सुद्धा त्या सादर करत असतात. आणि त्या प्राध्यापक आणि विभाग प्रमुख आहेत, शरीर रचनाशास्त्र विभाग, बीजे वैद्यकीय महाविद्यालय पुणे. इथून त्या खास आपल्याला या गोष्टीचं मार्गदर्शन करण्यासाठी आणि माहिती देण्यासाठी आल्या आहेत. देहदान ह्याविषयी तुमच्या मनात जरूर प्रश्न असतील, आम्हाला विचारा. त्यासाठी फोन नंबर्स आहेत 2490-8050, 2490-8050. 02 एस टी डी कोड जी मंडळी मुंबईच्या बाहेरून फोन कॉल्स करणार आहेत त्यांच्यासाठी, आणि मोबाईलच्या माध्यमातून जे बोलणार आहेत त्यांच्यासाठी. आजचा विषय आहे देहदान आणि त्याचं महत्व. तर त्यावरच आधारित प्रश्न जर विचारलेत तर नेमकी माहिती आणि आपले सगळे समज गैरसमज आपले सगळे दूर होतील आणि नेमकी माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल. एकदा का तुमचा फोन कनेक्ट झाला की टीव्हीचा आवाज आपण शक्यतो बंद ठेवणार आहोत आणि अगदी थोडक्यात आणि नेमके प्रश्न विचारणार आहोत. आणि मोबाईलच्या माध्यमातून बोलणार असाल तर जिथे नेटवर्क उत्तम आहे अशा ठिकाणी जाऊन आपण बोलणार आहोत. छोट्याशा गोष्टींची काळजी घेऊया आणि देहदानाशी संबंधितच आजचे प्रश्न तुम्ही आम्हाला विचारणार आहात, जेणेकरून त्याची अधिकाधिक सविस्तर माहिती मिळेल. आपल्या चर्चेला मॅडम सुरुवात करूया. मुळात देहदान म्हणजे काय, काय सांगाल आपल्या सगळ्या प्रेक्षकांना? हे बा, जन्माला आलेला हा मनुष्य हा कधी ना कधी पंचतत्वात विलीन होणार हे आपल्या सर्वांना माहीतच आहे, कारण ते विधी लिखित आहे. त्यामुळे एक एक मरणोत्तर संपूर्ण शरीराचे स्व इच्छेने केलेले वैद्यकीय शिक्षण व संशोधनासाठी केलेले दान म्हणजे देहदान. हे देहदान याला बॉम्बे अनॅटॉमिकल ऍक्टनुसार परवानगी मिळालेली आहे. त्यामुळे कोणतंही वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन केंद्र ज्याला बॉम्बे अनॅटॉमिकल ऍक्टनुसार परमिशन मिळाली आहे अशा ठिकाणी कोणताही व्यक्ती हा देहदान करू शकतो. अशी आपण त्याची प्रोसेस काय असते ह्याच्यावर नंतर हळूहळू येणार आहोतच, पण आपल्या प्रेक्षकांना आधीच आपण एक गोष्ट पूर्णत क्लिअर करूयात की देहदान आणि अवयवदान या दोन गोष्टींमध्ये काय फरक आहे मूलभूत. हे पा, देहदान आणि अवयवदान ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. देहदान हे मरणोत्तर होतं. मरण आणि या देहदान या प्रक्रियेसाठी बॉम्बे अनॅटॉमिकल ऍक्टनुसार परवानगी देण्यात आलेली आहे. आणि अवयवदान हे होटा म्हणजे ह्युमन ऑर्गन ट्रान्सप्लांट ऍक्ट याच्यानुसार मान्यता देण्यात आलेली आहे. या हे जे आहे ऑर्गन डोनेशन ज्याला अवयवदान म्हणतात, हे अवयवदान हे लाईव्ह मरणोत्तर म्हणजे मरणानंतर आणि मरणापूर्वी अशा दोन वेगवेगळ्या वेळी होऊ शकतं. आता मरणोत्तर अवयवदान जे होतं हे दोन, तेच की त्वचा दान करणे आणि कॉर्निया दान, अशा दोन गोष्टीसाठी मरणोत्तर दान अवयवदान करता येतं. आणि जे मरणापूर्वी दान केलं जातं आणि त्याच्यामध्ये होटा अंतर्गत म्हणजे जे मी आत्ताच सांगितलं की ह्युमन ऑर्गन ट्रान्सप्लांट ऍक्ट, त्याच्या आणि त्याच्यामध्ये लाईव्ह ऑर्गन ट्रान्सप्लांट असा कन्सेप्ट आहे ज्याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीचे ऑर्गन्स हे त्याच्या रिलेटेड व्यक्तीला म्हणजे त्यांचे जे नातेवाईक आहेत तेच त्या व्यक्तीला देऊ शकतात. आणि दुसरं याच्या अंडर येतं ते म्हणजे ब्रेन स्टेम डेथ. या ब्रेन स्टेम डेथमध्ये एखाद्या ऍक्सिडेंटमुळे जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला म्हणजे अजून तो व्यक्ती ब्रेन त्याचा डेथ झालेला असतो पण त्याचा हार्ट आणि व्हेंटिलेशनवरती असल्यामुळे रेस्पिरेशन चालू असतं, अशा व्यक्तीचे ऑर्गन्स हे काढले जातात. त्याला म्हणतात की ते ऑर्गन्स रिट्रायव्हल करणे. असे ऑर्गन्स म्हणजे कुठले, तर हार्ट, लंग, त्याच्यानंतर
लिव्हर, किडनी अशा ऑर्गन्स हे काढून घेतले जातात, रिट्राईव्ह केले जातात. आणि ZTCC अशी एक संस्था आहे, त्याला म्हणतात झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटर सेंटर. या ठिकाणी पूर्ण भारतातून ज्या व्यक्तींना ऑर्गन्सची गरज आहे अशा व्यक्तींची लिस्ट त्या ठिकाणी उपलब्ध असते. आणि त्या लिस्टनुसार ज्यांना गरज आहे ते ऑर्गन्स हे दिले जातात. हा मूलभूत फरक आता तुम्ही सांगितला, त्याच्यामुळे आता आपले प्रेक्षक जेव्हा प्रश्न विचारतील तेव्हा आज आपण फक्त आणि फक्त देहदानाविषयीच बोलतो आहोत आणि याची प्रक्रिया कशी असते किंवा काय इतिहास आहे या सगळ्याबद्दल आता सविस्तर माहिती जाणून घेऊया. देहदानाचा इतिहास मॅडम काय सांगतो, कधीपासून ही गोष्ट अस्तित्वात आहे किंवा कधीपासून सुरू झाली? देहदान हे फार पूर्वीपासून केलं जातं आणि देहदानाला एक ही संकल्पना ही मुळी संकल्पनाच फार पूर्वी प्राचीन काळापासून आलेली आहे. याच्यामध्ये दधीची नावाचे एक महान ऋषी होते, त्यांनी देहदान आपलं पूर्ण देह हा देवाला दान केल्याच्या काही आपल्याला काही ठिकाणी लिहिलेलं सापडत आहे. आणि ही एक कथा आहे त्याच्यामध्ये, देहदानाची कथा आहे. याच्यामध्ये रुद्रासन नावाचा एक राक्षस असतो आणि त्याला वर दिलेला असतो की त्याचा अंत हा दधीची ऋषींच्या हाडापासून बनलेल्या शस्त्रांनीच होईल. आणि ते त्यामुळे दधीची ऋषींना त्यांनी सर्व जगाला, सर्व मानुष जातीला जे पृथ्वीवरती आहेत त्यांना ते सळू की पळू करून सोडलेलं होतं. ज्यावेळी हे दधीची ऋषींना समजलं त्यावेळी दधीची ऋषींनी त्यांचा योगाभ्यासाद्वारे त्यांचा देह हा देवाला दान केला आणि इंद्रदेवाने त्यांच्या अस्थिपासून शस्त्र बनवलं आणि त्या शस्त्राचं नाव हे वज्र म्हणून आहे. आणि ह्या वज्रांनी त्यांनी ह्या रुद्रासन नावाच्या राक्षसाचा वध केला. इतका जुना त्याचा पूर्वापार इतिहास. मला असे सांगावे वाटते की सृष्टीवरती हे दधीचे ऋषीचं दान म्हणजे सगळ्यात पहिलं देहदान म्हणायला काही हरकत नाही. तात्पर्य काय या सगळ्या गोष्टीतून, तर पूर्वीपासूनच देहदानाला समाजाच्या कल्याणाकरता अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालेलं आहे. असंच दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर अंगराज कर्ण यांनी सुद्धा आपली कवचकुंडले दान केली होती आणि ही कवचकुंडले दान केली म्हणजेच त्वचादान. खरं असे सगळे आपल्या पुराणापासूनचे संदर्भ इतिहासात आपल्याला आढळतात. आपण अजूनही बोलणार आहोत याबद्दल की आता प्रोसेस कशी असते, कोण करू शकतो कोण करू शकत नाही, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मॅडम देणार आहेत. पण एका ब्रेकची वेळ झाली, बघत रहा आरोग्य संपदा. ब्रेक नंतर कार्यक्रमामध्ये स्वागत. आज आरोग्य संपदामध्ये आपण अत्यंत महत्वाच्या विषयावर, देहदानाचं महत्व काय आहे, त्याबद्दल बोलतो आहोत. डॉक्टर अंजली पाटील आपल्याशी बोलतात आणि आपल्याला मार्गदर्शन करतात. चाळीसगावहून आपल्याला फोन आहे, अयुब खान काय म्हणतात बघूया. नमस्कार. हॅलो, अयुब काकुलकर पठाण चाळीसगावहून बोलतोय. बोला सर. हा म्हटलं देहदान म्हणजे काय येतं नेमकं? बर मॅडमनी खरं तर याविषयी सविस्तर माहिती दिली की देहदान म्हणजे काय, पण मला त्यांच्यापर्यंत पण पुन्हा सांगूया की देहदान म्हणजे नेमकं काय असतं. देहदान म्हणजे मरणोत्तर, म्हणजे मरण झाल्यानंतर केलेलं दान, म्हणजे ते तुमचं संपूर्ण शरीर तुम्ही दान करता स्वइच्छेने. मरणोत्तर संपूर्ण शरीराचे केलेले दान म्हणजे देहदान. हे बॉम्बे अनाटॉमिकल ऍक्टनुसार ज्या वैद्यकीय महाविद्यालयांना परमिशन दिलेली आहे त्या वैद्यकीय महाविद्यालयांना दान करता येते. देहदान कोण करू शकतं, आपण आता सविस्तर त्याच्याकडे बोलूयात की त्या प्रश्नाला अनुसरूनच आहे की कोण करू शकतं देहदान. हा, देहदान हे 18 वर्षावरील सज्ञान व्यक्ती स्वइच्छेने मरणोत्तर करू शकते. आणि त्याच्या व्यतिरिक्त जर एखाद्या व्यक्तीने लेखी किंवा तोंडी स्वरूपात दोन किंवा दोनापेक्षा जास्त साक्षीदारांच्या समोर जर देहदानाची इच्छा व्यक्त केली असेल तर अशा व्यक्तीचे नातलग मृत्यूनंतर त्यांचे देह
जिथे बॉम्बे अनाटॉमिकल ऍक्टनुसार परमिशन दिलेली आहे अशा वैद्यकीय महाविद्यालयामध्ये दान करू शकतात. पण हे देहदान करत असताना कोणत्याही प्रकारचे वय, लिंग किंवा वंश अशा कुठल्याही गोष्टी देहदानाला त्या व्यक्तीला प्रारवृत्त करू शकत नाहीत. अच्छा, ओके ओके. म्हणजे समजा जर एखाद्या व्यक्तीने इच्छा बोलून दाखवली आज आणि समजा त्यांना नंतर वाटलं की नाही मला नाही करायचंय देहदान, तर तसं सुद्धा होऊ शकतं. हो, देहदान करणे हे काही बंधनकारक नाही. पहा, एखाद्या व्यक्तींनी दोन किंवा दोनापेक्षा जास्त लोकांच्या समोर देहदानाची इच्छा व्यक्त केली असेल पण शेवटच्या आजारपणाच्या काळात त्याला जर देहदान करण्याची इच्छा नसेल तर त्याला देहदान करणे हे बंधनकारक नाहीये. ओके. तसंच एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या नातलगांना जर वाटलं की नाही देहदान करायचं नाहीये तर त्यांना सुद्धा ती व्यक्तीचा मृतदेह दान करणे हे बंधनकारक नाही आहे. आणि अशामुळेच अजून एक गोष्ट मला सांगावीशी वाटते, म्हणजे जर वैद्यकीय शिक्षण व महाविद्यालयामध्ये जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू हा संशयास्पद वाटला तरी सुद्धा किंवा इतर काही अडचणी असतील तरी तो देहदान स्वीकारणे त्यांना बंधनकारक नाही. ओके, आपण ह्यावर आणखीन बोलूया. हिंगोलीहून फोन आहे तो आधी घेऊया. संगीता बोलतायत हिंगोलीहून. नमस्कार संगीता. हॅलो, बोला. मॅडम, माझी खूप दिवसाची इच्छा आहे पण कुठे करावं हे मला थोडस मार्गदर्शन द्या. तुम्हाला देहदान करायचंय पण ते कुठे फॉर्म वगैरे भरायचा ह्याबद्दलचं मार्गदर्शन हवंय. ओके, काय किती कुठे राहतात? हिंगोलीहून त्यांचा फोन आहे. हिंगोलीवरून. हा, देहदान करायचं असेल तर वैद्यकीय महाविद्यालयामध्ये देहदानासंबंधीचा फॉर्म हा निशुल्क अवेलेबल असतो, त्याच्यासाठी कुठलेही चार्जेस नसतात. तर तुम्ही स्वतः त्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये जाऊन जर फॉर्म आणला आणि तो त्या फॉर्ममध्ये दिलेली माहिती जर भरली तर तुम्ही मरणानंतर तुमचा देह दान करू शकता. पण समजा काही जणांचं असं होऊ शकतं की फॉर्म भरला नाहीये तरी अशी इच्छा आहे किंवा नातेवाईकांना वाटू शकतं की फॉर्म तर भरला नाहीये पण आम्हाला वाटतंय असं की आमच्या या प्रियजनांचा देह आम्ही दान करावा, तर असं होऊ शकतं? हे पहा, देहदान दान करण्याच्या अशा वेगवेगळ्या पद्धती आहेत आणि याच्यामध्ये पहिल्यांदा तुम्ही आता बोलला त्याप्रमाणे की काही व्यक्तींनी फॉर्म भरलेला असतो आणि त्या व्यक्ती देहदान करू इच्छितात त्यावेळी त्यांचे नातलग हा हे मृतदेह हा शरीररचनाशास्त्र विभागामध्ये आणल्यानंतर त्यांच्याकडून आम्ही फॉर्म भरून दिल्यानंतर त्या फॉर्मची आमच्या रजिस्टरमध्ये नोंद केलेली असते. तो फॉर्म हा असा आहे. तुम्ही सांगत राहा. ओके, त्या फॉर्ममध्ये दिलेली माहिती भरल्यानंतर तो फॉर्म आमच्याकडे दिला जातो, आमच्या रजिस्टरमध्ये त्याची नोंद होते आणि ती दिलं. दुसरं म्हणजे काही वेळे जर एखादा व्यक्ती देहदानाचा फॉर्म भरू शकत नसेल, भरण्यासाठी येऊ शकत नसेल, तर अशा वेळी तो पोस्टांनी आम्हाला तो फॉर्म मागू शकतो आणि उलट टपाली आम्ही तो फॉर्म त्याच्या घरी पाठवतो. त्याची एक कॉपी ती व्यक्ती आपल्याजवळ ठेवते आणि दुसरी कॉपी हे विभागाला परत पाठवते. त्याची पोहोच आम्ही पुन्हा त्या व्यक्तीला पाठवतो जेणेकरून त्याची नोंद ही आमच्या विभागामध्ये घेतली जाते. आणि दुसरं आत्ता जे विचारलं की ज्याच्यामध्ये की फॉर्मच भरलेला नाही आहे, ज्यावेळी एखाद्या व्यक्तींनी फॉर्म भरलेला नसतो पण नातलगांची इच्छा असते की त्यांना देहदान करायचं आहे, अशावेळी ते नातलग ती मृतदेह आमच्या विभागामध्ये घेऊन येऊ शकतात आणि विभागामध्ये आल्यानंतर नातलगांच्याकडून देहदानाचा फॉर्म भरून घेतला जातो आणि ज्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे त्या व्यक्तीचे दोन पासपोर्ट साईज फोटो आणि ज्या नातलग म्हणजे रक्ताचे नातलग ज्यांना कायदेशीर अधिकार आहेत ते व्यक्ती जे घेऊन येतात त्यांचे ओळखपत्र हे फोटो आयडेंटिटी म्हणजे आधार कार्ड किंवा पॅन कार्ड याची छायांकित प्रत आम्ही घेतो आणि त्यांच्याकडून एक विनंती अर्ज भरून घेतो की ज्याच्यामध्ये ते विनंती करतात की हे मृतदेह आहे याचा आम्हाला वैद्यकीय शिक्षणासाठी दान करायचं आहे म्हणून. अशी सर्व प्रोसेस झाल्यानंतर आम्ही त्या व्यक्तीचा मृतदेह स्वीकारतो. बरं, नागपूर फोन आहे. प्रकाश काय म्हणतो? नमस्कार प्रकाश, बोला. हॅलो, इथून प्रकाश दंडारे बोलत आहोत. बोला. माझा प्रश्न आहे, देहदान करण्यासाठी कुणाशी संपर्क साधावा? बरं, हो, मी आत्ताच प्रकाश सर सांगितलं
की देहदान करण्यासाठी जवळचं वैद्यकीय महाविद्यालय जर असेल तर त्या वैद्यकीय महाविद्यालयाला बॉम्बे अनाटॉमिकल ऍक्टनुसार ज्यांना परमिशन दिलेली असते अशा कोणत्याही महाविद्यालयात जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता. शासकीय मला वाटतं ह्याच्यासाठी, ज्याच्यासाठी शासकीय महाविद्यालयांना तर मान्यता असतेच, पण काही प्रायव्हेट कॉलेजेस किंवा जे डीम्ड कॉलेजेस आहेत ज्यांना बॉम्बे अनाटॉमिकल ऍक्टनुसार परमिशन दिलेली आहे त्यांना सुद्धा हे स्वीकारण्याचा अधिकार आहे. मला वाटतं तिकडे जाऊन जर आपण चौकशी केली तर ह्या गोष्टीची माहिती चांगल्या पद्धतीने मिळू शकते की अशा पद्धतीने ऍक्ट नुसार ते रजिस्टर्ड आहेत अथवा नाही. बरोबर बरोबर ना, आणि मग ते सगळे माहिती त्याच्याबद्दलची घेऊ शकतात. मग आपण बोलत होतो की फॉर्म भरला नसेल वगैरे इथपर्यंत आपण. बरोबर. दुसरे अशाही काही केसेस आमच्याकडे येतात की ते वृद्धाश्रमामध्ये असतात पण त्यांना देहदान करायचं असतं. अशा वेळी जर वृद्धाश्रमातून आम्हाला फोन आला तर आम्ही वृद्धाश्रमाचे जे संचालक आहेत, जे चालक आहेत, त्या चालकांचा पत्ता, त्या वृद्धाश्रमाचं नाव, ऍड्रेस आणि त्यांची संपूर्ण माहिती घेतली जाते आणि तो मृतदेह सुद्धा आम्ही स्वीकारतो. पण जे हे मालक आहेत वृद्धाश्रमाचे मालक त्यांच्याकडून आम्ही अफिडेव्हिट करून घेतो की या व्यक्तीला मी एवढ्या एवढ्या वर्षापासून, म्हणजे किती 5 वर्षापासून ओळखत आहे आणि त्यांनी देहदानाची इच्छा व्यक्त केलेली आहे, आणि त्या अफिडेव्हिट घेतल्यानंतर वृद्धाश्रमातील व्यक्तीचे सुद्धा मृतदेह म्हणजे कोणत्याही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आम्ही स्वीकारले जातात. काही काही वेळेला असं असतं की नातेवाईक तुम्ही म्हणताय पण काही जणांचे नातेवाईक नसतात, ते एकटे राहत असतात मंडळी. असंही होतं की काही जणांचे नातेवाईक नसतात पण ते लोक येऊन आम्हाला रिक्वेस्ट करतात की मला कोणीही नाहीये, म्हणजे जवळचे आई वडील भाऊ बहीण असं कोणीही नाहीये पण मला देहदान करायचंय. अशा वेळी आम्ही त्यांना फॉर्म देतो देहदानाचा, तो फॉर्म ते घेऊन जातात आणि ते ज्या एरियामध्ये राहतात तिथले त्यांच्या ओळखीचे जे साक्षीदार आहेत त्यांच्या समक्ष तो फॉर्म भरून त्यांच्या सहीनुसार किंवा आणि त्यांच्या पत्ता आणि त्यांचे ओळखपत्र हे सर्व घेऊन ते आमच्या इथं येऊन ते फॉर्म जमा करतात, त्याची नोंद केली जाते, त्यावेळी आम्ही त्यांचाही फॉर्म देहदान हे मरणानंतर स्वीकारतो. एक फोन घेऊया. संजीवनी आपल्याशी बोलतायत. नमस्कार, बोला संजीवनी. हॅलो हॅलो, नमस्कार. तुमचा प्रश्न सलग विचारा आणि टीव्हीचा आवाज प्लीज तुम्ही बंद करा. जर देहदान करायचं आहे, हॅलो, एखाद्याला जर देहदान करायचं आहे आणि जर त्याला त्याने फॉर्म भरलेला नाहीये आणि त्याला अचानक असं वाटलं की घरच्यांना त्यांनी सांगितलं की मला देहदान करायचं आहे आणि मग समजा मृत्यूनंतर किती वेळापर्यंत ते करू शकतो त्या लोकांनी, घरच्या लोकांनी किती वेळापर्यंत ते समजा फॉर्म भरलेला नसेल तर. काय सांगा, फॉर्म भरलेला नसेल तर आता मी पद्धत सांगितलीच की फॉर्म भरलेला नसेल तरी सुद्धा म्हणजे देहदान हे विभागामध्ये करता येतं आणि ते साधारणपणे 4 ते 6 तासाच्या आत मृतदेह हा त्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये नातलगांनी पोहोचवणे गरजेचं असतं. 4 ते 6 च्या आत तासांच्या लगेच मला वाटतं विघटन सुरूच होतं आपल्या शरीरात, नाहीतर लगेच शरीराचं विघटन सुरू व्हायला लागतं आणि मग तो मृतदेह स्वीकारला जात नाही. त्यामुळे मृत्यू झाल्यानंतर 4 ते 6 तासाच्या आत आपण तिथपर्यंत नेलं पाहिजे, म्हणजे आपल्याला आपली जी इच्छा असते ती आपण पूर्ण करू शकतो. या सगळ्यामध्ये बरेचदा असं होतं की नातेवाईक वगैरे तुम्ही म्हणताय पण काही काही वेळेला अशी काही माणसं असतात असं असू नये पण बेवारस मृत्यू म्हणा किंवा असे त्यांच्याबद्दल त्यांचा पण देह घेता येतो. बेवारस प्रेत जे असतं हे पोलिसांच्या थ्रू हे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये येतं आणि याच्यासाठी पूर्वी कोरोनल कोर्ट नावाचं एक कोर्ट होतं आणि त्या कोरोनल कोर्टाच्या आदेशानुसार ते तो बेवारस मृतदेह शरीररचनाशास्त्र विभागामध्ये स्वीकारला जायचा. पण आता हे कोरोनल कोर्ट हे एव्हॉल्युश झालेलं आहे आणि त्याच्या पॉवर्स ज्यावेळी बेवारस प्रेत असतं याच्या पॉवर्स आता असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस यांना आणि त्यांच्या वरच्या ग्रेडच्या लोकांना देण्यात आलेलं आहे. ओके, तर त्यांच्या वरच्या ग्रेडचे लोक हे आम्हाला या बेवारस प्रेताचा मृत्यू
हा कोणत्याही संशयास्पद कारणांनी झालेला नाही असे प्रमाणपत्र देतं आणि ते प्रमाणपत्र मिळाल्यानंतर आम्ही तो मृतदेह आमच्या अधिष्ठातांच्या परमिशननी ऍक्सेप्ट करतो. पण शक्यतोवर असे मृतदेह हे मुंबई रिजनमध्ये स्वीकारले जातात. अच्छा, ओके, सगळीकडे नाही, कदाचित नाही. आपण आणखीनही बोलणार आहोत पुन्हा एकदा किती वेळामध्ये कागदपत्र कुठली कुठली लागतात. देहदान कोण करू शकतं यावर बोललो, पण कुठल्या कंडिशन्समध्ये ते होऊ शकत नाही या सगळ्याबद्दल बोलूया ब्रेक नंतर. बघत रहा आरोग्य संपदा. ब्रेक नंतर कार्यक्रमामध्ये स्वागत. देहदानाचं महत्व या विषयावर आपण बोलतोय. डॉक्टर अंजली पाटील आपल्याला या सगळ्याची माहिती देत आहेत. अनिता जोशी यांचा मुंबईहून फोन आहे, त्यांचा प्रश्न काय आहे आपण ऐकूया. नमस्कार. हॅलो, बोला. वनिता जोशी बोलते. वनिता जोशी बोला, मुंबईहून. माझे दोन प्रश्न आहेत. एक म्हणजे जाणाऱ्या व्यक्तीचं वय 75+ असेल तर त्याचे अवयव उपयोगाला येतात की नाही. ओके, आणि दुसरा प्रश्न. दुसरा प्रश्न असा आहे की मध्ये केस ऐकली होती की कोणीतरी म्हणजे लांबची, म्हणजे मी ऐकू आहे माहिती, ही व्यक्ती निअरिंग 75, तर त्यांचं देहदान करताना पैशाची काहीतरी डिमांड केली गेली, तर हे बरोबर आहे का? पहिला प्रश्न तुमचा जो होता तो अवयव दानाशी थोडासा संबंधित होता, त्याच्यामुळे आपण ते थोडस ते देहदानाशी जोडून घेऊया की 75 वय असेल तरी सुद्धा देहदान होऊ शकतं. 75 वय असेल तरी वयाची कोणतीही अट देहदानासाठी नाहीये. ओके, 18 वर्षावरील कोणतीही व्यक्ती, 75 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त वयाची सुद्धा व्यक्ती हे देहदान करू शकते. आणि दुसरा, त्यांनी जे फक्त ऐकलं होतं की पैशाची मागणी, मला वाटतं ही प्रॅक्टिस नाही असं, म्हणजे माझ्या तरी ऐकिवात कुठे आलेलं नाहीये. एकतर देहदानासाठी असणारा फॉर्म सुद्धा निःशुल्क असतो आणि देहदानासाठी कोणीही, हे एवढं महान कार्य आहे की याच्यासाठी मला नाही वाटत की कोणी पैशाची मागणी करेल. आणि तसं जर आलं ऐकिवात तर मला वाटतं आपण तक्रार वगैरे करू शकता. बरोबर. कागदपत्र कुठली कुठली लागतात यासाठी? हा, देहदान करण्यासाठी तीन महत्वाची कागदपत्रांची गरज असते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की मृत्यूचे प्रमाणपत्र असणे गरजेचं असतं. हे मृत्यूचे प्रमाणपत्र हे नोंदणीकृत डॉक्टरांच्याकडून प्राप्त झालेलं असलं पाहिजे. ओके, आणि त्या प्रमाणपत्रावर आणि मृत्यूचे कारण हे नैसर्गिक असणे गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये त्या मृत्यूचं कारण हे स्पष्टपणे व पूर्णपणे लिहिणे गरजेचं आहे. जर ते व्यवस्थित लिहिलं गेलं नसेल तर मृतदेह स्वीकारला जात नाही. ओके, सो डेथ सर्टिफिकेट आणि कॉज ऑफ डेथ हे व्यवस्थित त्याच्यामध्ये मेन्शन करणे गरजेचं आहे. आणि दुसरे कागदपत्र देहदानासाठी लागतं ते म्हणजे नगरपालिका किंवा महानगरपालिका म्हणजेच कॉर्पोरेशनचा देह विल्हेवाट करण्यासाठीचा पास असतो. अच्छा, ओके, त्या पासवरती लिहिलं गेलेलं असलं पाहिजे की ती बॉडी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये देहदानासाठी दान करण्यात येत आहे. म्हणजे जन्म मृत्यू नोंदणी जिथे होते तिथे हा कॉर्पोरेशनचा पास बॉडी विल्हेवाटीसाठीचा अवेलेबल असतो. तो आधीच आपल्याला घेऊन ठेवावा लागणार का? म्हणजे ते मृत्यू झाल्यानंतर ज्यावेळी मृत्यूचा दाखला दाखवला की मृत्यूचे प्रमाणपत्र दाखवले की तो कॉर्पोरेशनचा पास त्यांना मिळतो, त्याच्यापूर्वी तो पास मिळत नाही. ओके, आणि त्याची काही विशिष्ट वेळ, मगाशी तुम्ही सांगितलं की एक विशिष्ट वेळ आहे त्याची, त्या वेळेच्या आतच करायचं, ती एकदा पुन्हा आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सांगा की मृत्यूनंतर किती तासाच्या. ओके, मृत्यूनंतर 4 ते 6 तासाच्या आत मृतदेह हा विभागामध्ये पोहोचवला गेला पाहिजे. कारण 6 तासानंतर त्या बॉडीचं विघटन व्हायला सुरुवात होते, म्हणजे डिकम्पोजिशन व्हायला सुरुवात होते, जो आपल्याला उपयोगी ठरू शकत नाही मृतदेह. आणि दुसरी वेळ म्हणजे आपण त्या वेळेबद्दल बोलूया. कागदपत्रांच्या बाबतीत मला एक अजून सांगावं असं वाटतं की हे दोन दाखले तर लागतात आणि तिसरे कागदपत्र महत्वाचं आहे जे मला सांगितलं पाहिजे, ते म्हणजे नातलगांचं एक विनंती अर्ज, म्हणजे जीवलग जे आई वडील जे रक्ताचे नात्याचे संबंध असतात त्यांचं
हे विनंती अर्ज असणे आणि त्यांचं ओळखपत्र त्यांनी सबमिट करणे गरजेचं असतं. मगाशी मॅडमने सांगितलं जाणे की तुम्ही तो फॉर्म आधी भरला असेल नसेल, पण नातेवाईकांचं हे असणं फार गरजेचं आहे, विनंती अर्ज आणि ओळखपत्र. विवेक वानखेडे आपल्याशी बोलत आहेत, त्यांचा प्रश्न ऐकूया. नमस्कार विवेक, बोला. हॅलो हॅलो, बोला, प्रश्न विचारा तुमचा सर. मॅम माझा प्रश्न आहे की जर समजा आपण ज्यावेळेस हे करतो देहदान आपल्याला करायचं आहे आणि जर समजा त्या जो देहदान करणारा आहे त्याला जर काही मेजर एखादा प्रॉब्लेम असेल किंवा किडनी गेली असेल किंवा कॅन्सर वगैरे झाला असेल तरी ती व्यक्ती ते देहदान करू शकते का? हा प्रश्न थोडासा नंतर आम्ही त्याच्यावर येणारच होतो की देहदान कुठला देह स्वीकारला जाऊ शकत नाही, तर मला वाटतं आपण आता मॅडम या अनुषंगाने त्या प्रश्नाचं पण उत्तर सगळंच सविस्तर सांगूया की कोण कुठला देह स्वीकारला जाऊ शकत नाही किंवा कोण देहदान करू शकत नाही. त्यांनी विचारलं तसं की कॅन्सर पेशंट आहे वगैरे, काय काय सांगाल त्याच्याबद्दल? देहदान हे कोणीही व्यक्ती करू शकते, पण काही गोष्टी, काही डिझीजेस, काही रोग असतात ज्याच्यामध्ये देहदात्याचा देह हा विभागामध्ये अपात्र ठरू शकतो. त्याच्यासाठी रोगांची जर नावं सांगायची झाली तर एड्स, सिफिलिस किंवा गँग्रीन असे काही रोग आहेत, आणि नाहीतर रक्तात पसरलेली कावीळ म्हणजे हिपॅटायटिस बी असेल, किंवा रक्ताला झालेला जंतुसंसर्ग म्हणजे सेप्टिसिमिया, असे कारण ज्यावेळी असतं त्यावेळी विभागामध्ये देह स्वीकारला जात नाही. आणि तसेच मृत्यूचे कारण जर मेडिको लिगल असेल, म्हणजे मेडिको लिगल म्हणजे नैवेद्यक प्रकरण, अशामध्ये पोस्टमार्टम करणे हे भाग असतं, म्हणजे ज्या व्यक्तीचं मरण हे अपघाती झालेलं आहे किंवा आत्महत्येने झालेलं आहे किंवा एखाद्याचा खून झालेला आहे, ज्याच्यामध्ये पीएम पोस्टमार्टम करणे हे भाग असतं, त्यावेळी तो मृतदेह विभागामध्ये स्वीकारला जात नाही. तसंच एखादी व्यक्ती पुष्कळ वर्ष बेडवरती पडूनच असते आणि त्यामुळे जे अंथरुणाला खिळलेली जी आजारी व्यक्ती असते त्यावेळी ती पुष्कळ वेळे झोपून झोपून त्याच्या पाठीमागच्या बाजूला म्हणजे बटक्स आणि पाठीवरती अशा जखमा झालेल्या असतात ज्याला बेडसोर म्हणतात. या बेडसोर्स पुष्कळ वेळे डीप म्हणजे खोलवर गेलेल्या असतात. अशा जखमा जर बॉडीवरती असतील तरी सुद्धा देहदान हे स्वीकारलं जात नाही. तसेच मला देहदान ते 6 तास उलटून गेल्यानंतर तर ती बॉडी पण त्याचे विघटन व्हायला सुरुवात होते आणि विघटन झालेली बॉडी सुद्धा म्हणजे स्वीकारली जात नाही. ओके, आणि अजून कुठले कुठले कारण आहेत? कॅन्सर बद्दल त्यांनी प्रामुख्याने विचारलं होतं की जर कॅन्सर असलेला पेशंट, दोन आहेत त्याच्यामध्ये गोष्टी, ज्याला आता कॅन्सर आहे ती व्यक्ती आणि जी रिकव्हर्ड आहे पूर्णतः ती व्यक्ती, या दोन मध्ये काय होऊ शकतं? हा, कॅन्सर झालेली व्यक्तीबद्दल जर म्हणायचं झालं तर कॅन्सर हा दोन प्रकारचा असतो. एक तर कॅन्सर त्याच ठिकाणी आहे किंवा कॅन्सर सगळीकडे स्प्रेड झालेला आहे, ज्याला टर्मिनल स्टेज म्हणतात. तर ज्यावेळी सगळीकडे स्प्रेड झालेला असतो त्या बॉडीज आम्ही ऍक्सेप्ट करत नाही. पण जर एखाद्याला सीए ब्रेस झालेला आहे आणि ऑपरेटेड आहे आणि ते पूर्ण क्युअर आहे तर अशा बॉडीज आम्ही स्वीकारतो. अजून कुठल्या कुठल्या केसेसमध्ये देहदान होऊ शकत नाही किंवा देह स्वीकारला जाऊ शकत नाही असं काही आहे? कारण हे तर झाल्या वैद्यकीय गोष्टी, पण त्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा काही गोष्टी असू शकतात की जिथे नाही देह स्वीकारला जातो, की नातेवाईकांमध्येच कन्फ्युजन आहे किंवा असं काही असं असतं की बॉडी अगोदर तर त्या व्यक्तीला असं वाटत असतं की माझं मरणानंतर देह हा मला दान करायचं आहे, पण ज्यावेळी त्याच्या शेवटच्या आजारच्या काळामध्ये त्याची कदाचित इच्छा होत नाही त्याला की आपण ते देहदान माझं व्हावं म्हणून, जर असं त्यांनी इच्छा व्यक्त केली की माझ्या मरणानंतर देहदान करण्याची इच्छा नाहीये, तर त्याला ते जरी त्यांनी फॉर्म भरलेला असला तरी सुद्धा त्याचा देह देहदानासाठी देणे हे नातलगांना बंधनकारक नाही. आणि अजूनही पुढे जाऊन मला असं सांगायचं वाटतं की जरी एखाद्यानी फॉर्म भरलेला असला पण त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या नातलगांना जर असं वाटलं की नाही आम्हाला ही बॉडी देहदानासाठी नाही द्यायचा आहे, तर त्यांनाही तो मृतदेह देहदानासाठी देणे हे बंधनकारक नाहीये. ओके,
सगळ्या तरतुदी त्याच्यामध्ये म्हणजे आहेत, सगळ्या पॉसिबिलिटीजचा विचार करून त्या सगळा आराखडा बनवलाय. गोपाळ सोनवणे आपल्याशी बोलत आहेत. नमस्कार गोपाळ, बोला. हॅलो हॅलो, प्रश्न विचारा सर तुमचा. हो मॅडम. सर सलग प्रश्न विचारा, टीव्हीचा आवाज प्लीज तुमचा कमी करा प्लीज. गोपाळजी सलग प्रश्न विचारा, आपला वेळ जातोय ह्याच्यामध्ये. नमस्कार मॅडम, मी गोपाळ सोनवणे बोलतोय. जी बोला मॅडम. माझे आजोबा 70 वर्षाचे, त्यांची इच्छा देहदान करण्याची. बरं. त्यांची माझे आजोबा आहे 70 वर्षांचे, त्यांची इच्छा आहे देहदान करण्याची. पुढे पुढे काय विचारायचं काय नेमकं ते विचारतोय. मी जर देहदान केलं तर त्यांचा फायदा कोणाला होतो? हा महत्वाचा प्रश्न आहे की देहदान जेव्हा होतं तर त्या देहाचं नंतर काय होतं, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. जेव्हा देहदान होतं ते हा देहदान केल्यानंतर त्या व्यक्तीचा मृतदेह हा बीजे म्हणजे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्यासाठी डिसेक्शन म्हणजे शवविच्छेदन करण्यासाठी हा पूर्णतः वापरला जातो. पूर्ण आन्सर सांगायचं तर झालं तर सविस्तर सांगूया तर या शवविच्छेदनामध्ये त्या मृतदेहाचे अवयव हे या वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पूर्णतः हाताळण्यास मिळतात, जे कॉम्प्युटर किंवा पुस्तकी ज्ञानाने करणे त्यांना शक्य होत नाही. तसेच हा मृतदेह आल्यानंतर हे फक्त शरीरक्रिया शास्त्र शरीररचना शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना विच्छेदनासाठीच याचा उपयोग होतो असं नाहीये. याचा उपयोग हा जे सर्जन्स असतात ओके, जे ईएनटी सर्जन आहेत, ऑर्थोपिडिशियन्स आहेत, न्यूरोसर्जन आहेत, या सर्जन्सना ज्यावेळी नवीन टेक्निक सर्जरीसाठी करायचं असतं त्याची प्रात्यक्षिक घेण्यासाठी हे देहदान केलेल्या देहाचाच वापर केला जातो, जेणेकरून उद्याचे होणारे डॉक्टर हे एक निष्णांत डॉक्टर म्हणून बाहेर पडू शकतात. अशासाठी बीजे कुठल्याही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये हे कार्यशाळा अरेंज केलेल्या असतात. जसं बीजे वैद्यकीय शासकीय वैद्यालय महाविद्यालयामध्ये आत्ताच काही दिवसापूर्वी ईएनटी म्हणजे नाक कान घसा आणि शरीर रचनाशास्त्र यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळा घेतली गेली होती आणि ते म्हणजे लॅरिंगो ट्रकिओस्कोपी नावाची होती, ज्याच्यामध्ये नॅशनल आणि इंटरनॅशनल फॅकल्टी सुद्धा आलेल्या होत्या आणि त्यामध्ये विचारांची देवाणघेवाण होऊन अजून कुठल्या पद्धतीने आपण ही स्कोपी करू शकतो याचं हँड्स ऑन ट्रेनिंग म्हणतात, म्हणजे प्रात्यक्षिक हे विद्या त्या सर्जन्सना आलेल्या डेलिगेट्सना देण्यात आलं. हे या देहदानातून आलेल्या देहावरतीच होतो. आणि तसंच अजूनही आता म्हणजे 20 मार्चला बीजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये एक वर्कशॉप अरेंज केलेला आहे, कार्यशाळा अरेंज केलेली आहे, ती म्हणजे ऑर्थोपिडिशियन म्हणजे अस्थिरोगशास्त्र आणि शरीररचनाशास्त्र यांच्या संयुक्त विद्यमाने अरेंज केलेला आहे, ज्याच्यामध्ये अप्पर लिम्ब कॅडॅव्हरिक डिसेक्शन असं हे वर्कशॉप आहे. इथे सुद्धा डेलिगेट्स जे येणार आहेत ते नॅशनल आणि इंटरनॅशनल डेलिगेट्स आहेत, ज्याच्यामध्ये अजून कोणत्या पद्धतीने अप्पर लिम्बचं झालेलं फ्रॅक्चर म्हणा किंवा अजून कुठल्या गोष्टी असतील ह्या दुसऱ्या टेक्निकनी कशा रिपेअर केल्या जातील याचं प्रात्यक्षिक दिलं जाणार आहे. म्हणजे मॅडम म्हणाल्या तसं की निष्णात डॉक्टर घडवण्यासाठी ह्या देहदानाचा खूप उपयोग होतो, खूप महत्वाचं ठरतं. ते जनजागृती कशी करायची किंवा 24 तासासाठी काय असं अवेलेबल आहे का या सगळ्याबद्दल आपण बोलूया, पण एका ब्रेकची वेळ झाली. बघत रहा आरोग्य संपदा. आरोग्य संपदामध्ये ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. देहदानाच्या महत्वाबद्दल आजच्या कार्यक्रमामध्ये आपण बोलतो आहोत आणि डॉक्टर अंजली पाटील या सगळ्याची सविस्तर माहिती आपल्याला देत आहेत. जळगावहून एक फोन आहे आपल्या प्रेक्षकांचा, बघूया काय म्हणतात. नमस्कार, काशीगंगा बोला. हॅलो. हो हॅलो, नमस्कार मॅडम. बोला, प्रश्न विचारा. कोंडापूर जळगाव इथून बोलते. बोला. माझा प्रश्न असा होता की आता देहदान करायचं तर अशा बऱ्याच जणांना वाटतं की देहदान करावा, पण त्याच्यामुळे गैरसमज खूप आहेत आणि खेडेपाड्यांमध्ये अवेअरनेस नाही, माहिती नाही लोकांना की देहदान करण्याने काय फायदे होतात, त्याचा
समाजात समाज प्रबोधन व्हायला हवंय आणि खेडोपाड्यामध्ये जे ज्यांना देहदान करायचे असेल तर त्यांनी माहितीसाठी असं तालुक्याच्या ठिकाणी एखादा ऑफिस असायला हवे आणि असे खूप असतात देहदान करायला देहाचे खूप फायदे आहेत ही मला माहिती आहे. देहदान करणाऱ्यांची इच्छा ही लोकांना खूप आहे पण मग त्यांची माहिती लोकांना नाहीये आणि त्याच्यासाठी संपर्कासाठी जवळपास असं काहीतरी असायला हवे. मलाही स्वतःला देहदान करायची खूप इच्छा आहे तर मग माझ्यासारख्या लोकांनी काय करायला हवे. ओके त्यांचा जो जनजागृतीचा प्रश्न आहे त्याच्याकडे आपण थोडस नंतर येऊया. पण अशी इच्छा बऱ्याच जणांची असते पण त्यांना नेमकं कुठे जायचंय माहीत नसतं किंवा ते जिथे राहत असतात तिथे अशा पद्धतीची काय म्हणत उपलब्ध नसते ती गोष्ट. तर काय करावं अशा लोकांनी कारण आपली वेळ कारण 4 ते 6 तास आहे त्याच्या आत हे सगळं व्हायला. बरोबर आहे. जर 4 ते 6 या तासाच्या आत जर तो मृतदेह पोहोचणार नसेल वैद्यकीय महाविद्यालयामध्ये तर तो देह उपयोगी ठरतच नाही. आणि नेक्स्ट म्हणजे तुम्ही मला जे सांगतात की जनजागृतीसाठी काय करता येईल तर असे पुष्कळसे उपक्रम आम्ही राबवत असतो की ज्याच्यामध्ये भिशी पार्टी किंवा एखादं सामाजिक संस्था जसं की रोटरी क्लब आहे अशा ठिकाणी जाऊन हे देहदानाविषयी माहिती ही सांगितली जाते. पण रिमोट जी गावं आहेत ज्यांच्या ठिकाणी अशा पद्धतीची शासकीय महाविद्यालय किंवा जिथे हे स्वीकारलं जातं असे नाही आहेत तर त्यांनी काय करायचं. इच्छा त्यांची पण असते त्यांनी बरोबर सांगितलं हो पण त्यांनी मग कुठे अप्रोच करायचं नाही असं सध्या तरी जर आपण पाहिलं तर असं कोणतंही एरिया मला वाटत नाहीये की नाही आहे की जे 3 तासापेक्षा जास्त अंतर आहे आणि तिथे वैद्यकीय महाविद्यालय नाही आहे. शासकीय किंवा प्रायव्हेट हे कोणतं तरी वैद्यकीय महाविद्यालय आहेच की जिथे हे देहदान स्वीकारलं जातं. त्यामुळे तुम्ही माहिती करून घ्यावी की तुमच्या एरिया तुम्ही जिथे राहता त्याच्याजवळ कोणतं वैद्यकीय महाविद्यालय आहे जेणेकरून तुम्हाला तिथे देहदानाची इच्छा पूर्ण करणे सुखवह ठरेल. आणि ते पुन्हा जिथे चौकशी आपण करणार आहोत ते त्या गोष्टीसाठी पात्र आहे की नाही हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल. त्याची थोडीशी माहिती एक जागरूक नागरिक म्हणून आपण सुद्धा मिळवणं वेळोवेळी गरजेचं आहे. अनिता पाटील आपल्याशी बोलतायत जळगावहून. नमस्कार अनिता, प्रश्न विचारा तुमचा. अनिल पाटील बोला. ज्या व्यक्तीला अटॅकचा झटका आला आणि त्याची अनिता पाटील हो हो अनिल पाटील आला लक्षात बोला. हो रावे पोलीस पाटील. जी जी बोला सर. जर एखाद्या व्यक्तीला अटॅकचा झटका आला आणि त्याची जर फॉर्म न भरता त्यांची इच्छा असली की माझं देहदान करायचं तर तुमचा प्रश्न सर आला लक्षात. आपण मॅडम कडून त्याचं उत्तर घेऊया. हा अचानक आलेला मृत्यू म्हणा किंवा हार्ट अटॅक आला आणि अचानक मृत्यू झाला. हो अचानक मृत्यू झाला म्हणजे हार्ट अटॅक आला याचा अर्थ त्या व्यक्तीला वैद्यकीय प्रमाणपत्र हे नोंदणीकृत डॉक्टरांच्या कडून प्राप्त होणारच असतं. त्यामुळे ते नोंदणीकृत प्रमाणपत्र घेऊन जर तुम्ही त्या व्यक्तीचे नातलग हे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आले तर त्यांची देह हा वैद्यकीय महाविद्यालयामध्ये स्वीकारला जातो प्रोव्हाइडेड त्यांच्याबरोबर आलेल्या नातलगांचे सुद्धा ओळखपत्र असणे आणि त्यांचा विनंती अर्ज असणे महत्वाचं आहे. विशिष्ट वेळ आपण ह्याबद्दल बोलतो आहोत की कुठल्याही व्यक्तीच्या मृत्यूनंतर 4 ते 6 तासाच्या आत तो देह दानासाठी पोहोचला पाहिजे. पण मृत्यू कधीही होतो त्याची काही अशी ठराविक वेळ ठरलेली नसते. तर मग कधीही मृत्यू झाला तरी देह स्वीकारले जातात की काही त्याच्यामध्ये वेगळी त्याच्यासाठी अरेंजमेंट आहेत. बरोबर आहे तुमचं की मृत्यूची वेळ ही कोणाचीच ठरलेली नसते. त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये 24/7 तास म्हणजे 24 तास हा मृत्यू स्वीकारण्याची व्यवस्था केलेली असते. बर तसेच शासकीय सुट्टीच्या दिवशी किंवा कार्यालयीन वेळेमध्ये म्हणजे 10 ते 5 ही कार्यालयाची वेळ असते या वेळेमध्ये हा मृतदेह त्या विभागामध्येच स्वीकारला जातो. पण 10 वाजण्याच्या पूर्वी किंवा 5 वाजल्यानंतर हा मृतदेह हा न्यायवैद्यक शास्त्र या विभागामध्ये स्वीकारला जातो म्हणजे फॉरेन्सिक डिपार्टमेंटमध्ये ठेवला जातो. आणि किंवा शासकीय सुट्टी असेल त्यावेळी सुद्धा तो मृतदेह न्यायवैद्यक शास्त्र विभागामध्ये ठेवण्याची व्यवस्था केलेली असते. आपण म्हणतोय की शरीराचं विघटन
ऑलमोस्ट लगेच सुरू होतं हळूहळू गोष्टीत, पण मग हे ह्याच्यावर काहीतरी रासायनिक प्रक्रिया तर नक्की होत असेल ना, जर अशा पद्धतीने हा देह जर अभ्यासासाठी वगैरे पुढे न्यायचा असेल तर? हो, कोणताही मृतदेह हा शरीररचनाशास्त्र विभागामध्ये आल्यानंतर त्याच्यावरती एक रासायनिक प्रक्रिया केली जाते, त्याला एम्बाल्बिंग असं या प्रक्रियेचं नाव आहे. या एम्बाल्बिंग ह्या प्रक्रियेमध्ये एम्बाल्बिंग फ्लुइड नावाचं एक औषध मिळतं. ते औषध हे त्या देहदाना बॉडीच्या आतमध्ये इंजेक्ट केलं जातं. आणि याच्या सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत, जसे ग्रॅव्हिटेशन मेथडनी सुद्धा हे इंजेक्शन दिलं जातं, किंवा एम्बाल्बिंग मशीन नावाचं एक मशीन आहे, त्या मशीनद्वारे फोर्सनी ते फ्लुइड हे त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये घातलं जातं, जेणेकरून तो मृतदेह कित्येक वर्ष हा जतन करून ठेवला जातो. आणि जनजागृतीचा जो त्यांचा मगाचा प्रश्न होता, आपल्याकडे खूप कमी वेळ आहे तर जनजागृतीकडे जरा थोडं पण येऊया की प्रमाण कसं जाणवतं की अजूनही जागृती व्हायची गरज आहे का, लोकांच्या मनात अजून संभ्रम आहे आणि त्यांनी कसं पुढे येणं गरजेचं आहे, यासाठी काय सांगाल? जनजागृतीला म्हणतोय त्यांना जनजागृती करण्यासाठी मला असं वाटतं की देहदान एक उपक्रम किंवा देहदान एक चळवळ अशा पद्धतीचा जर एखादा कार्यक्रम राबवला गेला तर नक्कीच लोकांना देहदानाबद्दलचा एक अवेअरनेस होईल आणि देहदानाची संख्या नक्कीच वाढेल. आणि त्याचबरोबर लोकांचे कारण म्हणजे काही पुष्कळशे कारणं असतात देहदान न करण्यामागे, तर ती कारणं कोणती आहेत आणि त्या कारणांच्यावरती काय उपाययोजना करावी लागेल, म्हणजे ते असं जर केलं तर कारणे शोधणे आणि कारणावरचे उपाययोजना जर केल्या गेल्या तर नक्कीच देहदान करणे हे सुखकारक होईल आणि त्यांची संख्या वाढेल. मला वाटतं अजून त्याच्या पुढे जाऊन मला असं मॅडम सांगा वाटतं की देहदानाची हे वाढण्यासाठी जर घरोघरी प्रसिद्धी होण्यासाठी जर प्रसिद्धी माध्यमांचा वापर केला गेला, मीडियाचा वापर केला गेला, तर या सर्व लोकांना जे आता आपल्याला प्रश्न आलेत त्यांना सुद्धा देहदानाबद्दल पुष्कळशी माहिती मिळेल. अगदी खरं, मी आता हेच सांगत होते की आपले जे आजचा जो आपला विषय आहे असे कार्यक्रम सुद्धा ह्या जनजागृतीसाठी खूप महत्वाचे ठरतात, जेणेकरून ती माहिती लोकांपर्यंत पोहोचते. शोभा बोलतायत जळगावहून, नमस्कार शोभा. एक तारखेला निधन झालं, 1 मार्चला 11 दिवसापूर्वी. कोणाचं? माझ्या वडिलांचं. बर. ते 92 इयर्सचे होते आणि त्यांना कुठलाही आजार नव्हता, कोणताच नव्हता, म्हणजे अगदी व्यवस्थित होते ते. आणि अचानक म्हणजे वार्धक्यामुळेच गेले ते. आणि आम्ही त्यांच्या इच्छेप्रमाणे 1 तारखेला तो गोदावरी मेडिकल कॉलेजला ते लोक येऊन घेऊन गेले बॉडी. तर ते 4 तासाच्या आत नेली त्यांनी, त्या दिवशी रविवार होता. बर. आणि मग आम्ही सोमवारी माझी बहीण यायची होती, सोमवारी माझी बहीण गेली तर तोपर्यंत तो देह तसा तसाच पडून होता. म्हणजे मी जी 4 ते 6 तासांची जी रद घातलेली आहे, ओके, त्याबद्दल मला शंका आहे की बा तो 24 तासानंतर सुद्धा तिथेच तसा होता, तर मग तो काही उपयोगाला येईल का नाही येईल असं मला प्रश्न आहे. रविवारी त्यांनी तो त्यांच्या वडिलांचा देह दान केला पण त्यांना अपेक्षित असा रिझल्ट आला नाही असं त्याचं म्हणणं आहे. एक मला त्या आधी विचारायचंय की असं देहदान केल्यानंतर प्रशस्तीपत्रक किंवा प्रमाणपत्र आपण असं म्हणूयात ना, ते सुद्धा मिळतं, त्याच्याबद्दल काय सांगाल? ह्या नोबल कॉज आहे, कारण हे खूप चांगलं कार्य आहे. रविवार जरी असला तरी सुद्धा हा देह तुम्ही ज्या ठिकाणी दान केलेला आहे तिथे एका टेम्परेचर मेंटेन केलेलं असतं, म्हणजे त्या कोल्ड स्टोरेजमध्ये तो त्या टेम्परेचरला जर तो मृतदेह ठेवला तर तो मृतदेह तो राहतो. त्यामुळे तुम्ही दान केलेल्या देहाचं हा नक्कीच समाजासाठी उपयोग होणार आहे, हे मात्र मला प्रकर्षाने मला तुम्हाला सांगायचं आहे. आणि जे प्रमाणपत्र मिळतं ते सुद्धा खूप महत्वाचं आहे. ते प्रमाणपत्र हे फार मोठं आहे, कारण देहदान ही गोष्टच फार महान आहे. खरं खरं. तर ते प्रमाणपत्र त्याच्यामध्ये साधारण काय नोंद असते की अशा पद्धतीने तुम्ही देहदान केलंय तुमच्या नातेवाईकांचं, ह्यासाठी आम्ही बघतो आहोत आपण आता ते कशा पद्धतीचं आहे ते. देहदान प्रमाणपत्र याच्यामध्ये ती ज्या देहदात्यांनी दान केलेलं आहे त्याचं पूर्ण नाव आणि हे ऋण निर्देश म्हणून हे विभागामार्फत
त्यांच्या नातलगांना हे देण्यात येतं. या देहदानाच्या प्रमाणपत्राबाबतच भारतीय संस्कृतीमध्ये तुळशीचं सुद्धा फारच महत्व आहे, त्यामुळे त्या तुळशीचं जे अनन्यसाधारण महत्व आहे त्यामुळे देहदान पत्राबरोबर तुळशीचं रोप सुद्धा त्या नातलगांना दिलं जातं, जेणेकरून तुम्ही केलेलं कार्य हे खूप महत्वाचं आहे, मोलाचं आहे आणि ते खूप मोठं दान आहे ना. बरोबर, अशी प्रत्येकाची तयारी होणं हे खरंच खूप मोठी गोष्ट आहे. कमी वेळ आपल्याकडे, शेवटची काही मिनिट आहेत, जाता जाता आजचा जो आपण विषय एकंदरीत सगळा जो डिस्कस केला त्याबद्दल जाता जाता तुम्ही आपल्या सगळ्या प्रेक्षकांना काय सांगू इच्छिता, काय तुम्ही आवाहन कराल, काय संदेश द्याल? संदेश म्हणजे अशी एक म्हण आहे की मरावे परी कीर्तिरूपी उरावे. त्याच पद्धतीनं मला असंही वाटतं की मरावे परी देहरूपी उरावे, म्हणजे आपण मेल्यानंतर आपला देह हा समाजासाठी उपयोगी पडतो ही कल्पनाच फार मोठी आहे. त्यामुळे जे अपुरे देहदान होत आहे ते देहदानाची संख्या नक्कीच वाढेल आणि आपला देह हा मेल्यानंतर सुद्धा कोणाच्या तरी सत्कारनी लागेल, त्यामुळे पुष्कळ लोकांनी देहदान करावे असा संदेश मी देईल. नाशिकहून एक फोन आहे, शेवटचा, अगदी जाधव बोलतात आपल्याशी, प्रश्न विचारा सर. नमस्कार भाईनाथ, बोला. सर, तुझ्या वयाच्या काही अटी मृत्यूनंतर आपल्याला देहदान करावं लागतं ना? प्रश्न तुमचा परत विचारा. आपल्याला मृत्यूनंतर देहदान केला जातो ना? हो बरोबर. म्हणजे आपण किती पुढे लिहून ठेवलं पाहिजे? हो बरोबर, अगदी जाता जाता त्यांनी त्याचं म्हणणं हेच आहे की ज्यांची इच्छा असेल त्यांनी आधी ते कुठेतरी लिहून ठेवायला हवं की माझी अशी अशी इच्छा आहे. पण आजच्या संपूर्ण चर्चेत मॅडमने सांगितलं की असं जरी लिहायचं राहून जरी गेलं असलं तरी सुद्धा नातेवाईक पुढे जाऊन अशा पद्धतीने देहदान करू शकतात, ती सगळी प्रोसेस त्यांनी सांगितली. तुम्हाला आजचा कार्यक्रम कसा वाटला आणि प्रतिक्रिया नोंदवायच्या असतील तर आपला पत्ता आहे, आरोग्य निर्माता आरोग्य संपदा, दूरदर्शन केंद्र, पांडुरंग बुधकर मार्ग, वरळी, मुंबई 400030. फेसबुक पेजला व्हिजिट करू शकता www.facebook.com/ddsahyadri आणि आपला हा कार्यक्रम युट्यूबवर तुम्ही बघा. आणि पुन्हा एकदा जर काही माहिती मिळवायची राहून गेली असेल तर ते बघितल्यानंतर तुम्हाला ती पूर्ण माहिती मिळेल www.youtube.com/ आहे, त्याचं तुम्ही टायटल टाकलं तरी सुद्धा तुम्हाला तो कार्यक्रम बघता येऊ शकेल. वेगवेगळी माध्यम आहेत आमच्याशी जोडलं जाण्याची आणि हा खूप महत्वाचा विषय आहे, त्यामुळे मॅडमने सांगितलं तसं की आपण अधिकाधिक प्रेरित होऊया या चांगल्या कारणासाठी. मॅडम, तुम्ही इथे आलात आणि देहदानाचं महत्व आणि सगळी प्रक्रिया सांगितलीत खूप छान, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते आणि पुढल्या कार्यक्रमात पुन्हा भेट होईलच, आज इथेच थांबतो आहोत. नमस्कार. Thank you.